माढा आणि कोणत्या नेत्याला गाडा असा जोरदार खेळ माढा या मतदारसंघामध्ये सुरू आहे. या मतदारसंघात रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आधी कधी पारडे निंबाळकर यांच्या बाजूला तर कधी मोहिते यांच्या बाजूला झुकलेलं बघायला मिळतंय. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते, जानकर, निंबाळकर, गोरे, शिंदे, देशमुख असे दिग्गज नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. या प्रत्येक नेत्याच्या मागे असलेली वोट बँक यंदा माढामध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहे. पण या सगळ्या नेत्यांच्या पारंपरिक राजकारणाला छेद देत शेतकऱ्यांचं राजकारण करणारा आणि शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा असलेला एक नेता आता माढ्यामध्ये सक्रिय झालेला. या नेत्यामुळे मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार, मोहिते की निंबाळकर, कोणाचं गणित बिघडणार हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. माढ्यामध्ये जोरदार राजकारण आताच्या घडीला सुरू आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही राजकीय धुरंधरांची जोरदार टक्कर माढ्यामध्ये बघायला मिळतीये. माढा लोकसभा मतदारसंघातले ताकदवान नेते आपापल्या गळ्याला लावण्याचे प्रयत्न शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांकडूनही होत आहेत. त्यात सुरुवातीला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी भाजपनं घोषित केल्यानंतर त्यांच्या समोर कोणाचं आव्हान नव्हतं. माढा लोकसभा मतदारसंघातल्या 6 पैकी 5 आमदारांचं पाठबळ हे निंबाळकर यांच्या पाठीशी होतं. पण नंतर माढ्यातून सूत्र हलायला लागली. सोलापूर आणि माढ्यामध्ये ज्या घराण्याची सगळ्यात जास्त ताकद आहे ते मोहिते पाटील घराणं हे भाजपच्या विरोधात गेलं. निंबाळकरांना दिलेली उमेदवारी त्यांना मान्य नव्हती. भाजपसाठी हा मोठा हादरा होता. यानंतर माढ्यामध्ये खरी राजकीय चुरस सुरू झाली. धैर्यशील मोहिते पाटलांनी शेवटी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली आणि आता धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये माढा लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. मोहिते पाटील घराण्यानं भाजपवरती उमेदवार बदलण्यासाठी खूप दबाव टाकला. पण भाजपनं माघार न घेता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरती ते ठाम राहिले. त्यानंतर माढ्याच्या राजकीय नाट्यात एंट्री झाली ते उत्तम जानकरांची. उत्तम जानकर हे खरं तर माढा लोकसभा मतदारसंघामधले अजून एक कालेवार नेते. मोहिते पाटील घराण्याचे पारंपरिक आणि कट्टर विरोधक. 2019 विधानसभा निवडणुकीत अवघ्या 2000 मतांनी उत्तम जानकर यांचा भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात पराभव झाला होता. तेव्हा राम सातपुतेंच्या पाठीशी मोहिते पाटील यांची यंत्रणा होती. पण आता गणित बदललेले. उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खास विमान पाठवलं, भेटीसाठी बोलावून घेतलं. त्यांच्या बरोबर निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील, संजय मामा शिंदे असे सगळे नेते होते. जानकरांनी फडणवीसांची बाजू ऐकून घेतली. जानकरांना विधानसभेसाठी आमदारकी देखील देऊ केली. मात्र जानकर हे राजकारणातले कसलेले नेते असल्यामुळे फडणवीसांची भेट होताच दुसऱ्या दिवशी जानकरांनी शरद पवारांना गाठलं. मोहिते पाटलांबरोबर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून देखील आमदारकीचा शब्द मिळवला. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये किमान 4 ते 5 लाखांचा धनगर मतदान आहे. हे मतदान उत्तम जानकरांच्या पाठीशी उभं राहू शकतं. त्यामुळे हे मतदान फिरवण्याची ताकद उत्तम जानकरांमध्ये ते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांनाही माहिती आणि त्यामुळे त्यांच्या जानकर नावाला मोठं महत्व प्राप्त झाले. जानकर यांनी अजून अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र या घडामोडी घडत असतानाच माढ्याच्या राजकीय प्रतलावर अजून एक नेत्याची भर पडली. त्यांचं नाव आहे अनिकेत देशमुख. आता अनिकेत देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे दिग्गज नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. गणपतराव देशमुख हे सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून गेलेत. 2019 सांगोला विधानसभेतून अनिकेत यांचा अवघ्या 700 मतांनी पराभव झाला होता. आता 2024 माढा मतदारसंघातून अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीची मागणी होत होती. सांगोला विधानसभेत गणपतराव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याआधी माढा मतदारसंघ हा आपल्याला सोडावा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे केली होती. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटानं भाजपातून धैर्यशील मोहिते पाटलांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. अनिकेत देशमुख यांनी मोहिते पाटलांवर कडाडून टीका केली. आम्ही दूधखोळे नाहीत. माढा मतदारसंघातील या सर्व घडामोडीत आमचा वापर करण्यात आला अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. प्रत्येक वेळी एकंदरीत सगळ्यांना अंधारात ठेवून या गोष्टी घडल्यात. हा आमच्यासाठी राजकारणातील धडा आहे. यापुढे अशी चूक होणार नाही असं अनिकेत देशमुख म्हणाले. आता सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये अनिकेत देशमुख यांची चांगलीच ताकद आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये देखील शेतकरी पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. 2014
2014 ला जी निवडणूक झाली होती त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सदाभाऊ खोत यांनी थेट विजयसिंह मोहिते पाटील यांना अत्यंत कडवी झुंज दिली होती. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांना 4,89,989 मतं पडली होती, तर सदाभाऊ खोत यांना 4,64,645 मतं पडली होती. फक्त 25,000 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील हे विजयी झाले होते. ही आकडेवारी जर बघितली तर शेतकरी वर्गाची माढामधली ताकद दिसून येते. या मतांचा अंदाज घेत अनिकेत देशमुख यांनी विचार करूनच या मतदारसंघातून आपली उमेदवारी ही जाहीर केली असेल. आता अनिकेत देशमुख यांनी उमेदवारी जाहीर केल्यामुळं फायदा आणि तोटा कोणाला होणार आहे याचा जर का विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसून येते की अनिकेत देशमुखांच्या अपक्ष उमेदवारीला पहिला फटका बसणार आहे तो धैर्यशील मोहिते पाटलांना. अनिकेत देशमुखांमुळे मोहिते पाटलांची मतं विभागली जाऊ शकतात. त्याचा फायदा हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना होऊ शकतो. अनिकेत देशमुख यांच्या पाठीमागं शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे. शेतकरी कामगार पक्ष हा भाजपचा पारंपरिक विरोधक म्हणून ओळखला जातो. हा फॅक्टर लक्षात घेता माढ्यातली जी भाजप विरोधक मतं आहेत ती आता मोहिते पाटील आणि अनिकेत देशमुख यांच्यात विभागली जाणार आहेत. माढ्यातल्या 6 पैकी 5 आमदारांना सोबत घेऊन रणजितसिंह निंबाळकरांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्या देशमुखांमुळे मतविभाजनाचा होणारा फायदा लक्षात घेतला तर भाजपला ही निवडणूक सोपी जाईल असं वाटतं. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माढ्यात कोण बाजी मारू शकतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.